नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भारत ऐग्रीतून कृषी डॉक्टर आकाश भारत ऐग्रीच्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये मी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये जर आपण वांग्याच्या पिकाची लागवड करणार असाल तर आजच्या भागामध्ये आपण तुम्हाला नेमकी वांग्याची लागवड कशा पद्धतीने करायची, वांग्याची लागवड करण्यासाठी योग्य कालावधी कुठला आहे, वांग्याची लागवड करताना कुठल्या वाणांची निवड करावी, बेसल डोस कुठला द्यावा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले सगळे प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा नक्की प्रयत्न करा। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण देशभरामध्ये वांग्याची लागवड पश्चिम बंगाल असेल, गुजरात असेल, ओरिसा असेल, महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, यासारख्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती केली जाते। आणि जर आपण जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर एकूण 7.3 लाख हेक्टर क्षेत्रावरती वांगे या पिकाची लागवड संपूर्ण राज्यामध्ये केली गेली। त्यातून आपल्याला 128 लाख मेट्रिक टन इतकं भरघोस उत्पन्न मिळालं, पण ते उत्पन्न लागवडीखाली आलेल्या क्षेत्राच्या मानानं फार कमी असतं। मग हे उत्पन्न कमी का येतं? तर यापैकी सगळ्यात महत्त्वाचं प्रमुख कारण म्हणजे आपण लावण्याची पद्धत चुकीची केलेली आहे किंवा आपण लागवडीसाठी वाण योग्य निवडलेले नाहीत। त्यामुळे वाण योग्य निवडणं, खतांचा बेसल डोस व्यवस्थित देणं, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणं, त्याचबरोबरीने वाणांची निवड करताना कुठली करावी, या सगळ्या प्रश्नांची जर आपण योग्य कारणी मीमांसा केली तर त्यातून आपल्या वांग्याचं येणारं भरघोस उत्पन्न उत्तम होतं। त्यामुळं आजची व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा हा आशावाद व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते वांग पिकाच्या लागवडीचा उत्तम कालावधी कुठला। वांग पिकाच्या उत्तम लागवडीचा कालावधी असतो आपण तीनही हंगामामध्ये वांग्याची लागवड करू शकतो, पण उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये वांग्याची लागवड केली जाते। सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट असते की लागवडीसाठी योग्य वाणांची निवड करावी लागते। लागवडीसाठी योग्य वाणांची निवड जर केली तर त्यातून आपलं वांग पिकाचं भरघोस उत्पन्न हमखास निघतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध विभागांनुसार आवडीनुसार वांग्यांच्या वाणांची निवड केली जाते, जसे की अहमदनगर असेल, पुणे असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, या भागांमध्ये काटेरी डोरली वांग्यांची निवड लागवडीसाठी केली जाते। या प्रदेशांमध्ये काटेरी डोरली वाणांची निवड केली जाते, पण यातील पहिला आणि महत्त्वाचा वाण आहे कल्पतरू। कल्पतरू हा महिको सीड्स या कंपनीचा वाण आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतो। त्याचबरोबरीने मांजरी ही सेमिनिस सीड्स कंपनीची व्हरायटी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते। पन्ना असेल, त्याचबरोबरीने अजय असेल, या अंकुर सीड्सच्या कंपन्यासुद्धा आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात। महाराष्ट्रातला दुसरा भूप्रदेश म्हणजे खानदेश, जो की जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यांना जोडतो। या खानदेशाची वांगी संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत वांग्याच्या भरतासाठी। तर या खानदेशामध्ये कुठल्या वाणांची निवड केली जाते? KEPH 202 कुमार बायोसीड्स या कंपनीचं वाण खानदेशामध्ये लागवडीसाठी फार लोकप्रिय आहे। त्याचबरोबरीने सायली ही अंकुर सीड्सची व्हरायटी आणि काजल ही VNR सीड्सची व्हरायटीसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती खानदेशामध्ये निवडली जाते। आणि महाराष्ट्रातला तिसरा भूप्रदेश आहे जो मराठवाडा आणि विदर्भ म्हटला जातो। मराठवाडा आणि विदर्भामध्ये जास्त करून काटे किंवा कमी काटे असलेली वांग्यांची लागवड केली जाते किंवा तिकडच्या लोकांना ती अशा प्रकारची वांगी आवडतात। मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये साधारणतः महिको 11 ही महिको सीड्सची व्हरायटी फार लोकप्रिय आहे आणि त्याचबरोबरीने सीमा 2 हे ॲडव्हान्टा सीड्स या कंपनीची आणि विनायक ही अंकुर सीड्स या कंपनीची व्हरायटी लागवडीसाठी फार लोकप्रिय आहे। शेतकरी बंधूंनो, लागवडीचा योग्य कालावधी कळाला, वाण कुठले निवडावे हे कळावे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, लागवड करताना कुठली काळजी घ्यावी। वांग पिकाची लागवड करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, 2 ओळींमध्ये आपल्याला साधारणतः 4 फूट अंतर घ्यायचं आहे आणि 2 झाडांमध्ये 2.5 फूट अंतर घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर आपण लागवड केली तर वांग पिकाची वाढ चांगली होण्यास त्याला मदत होते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 4 फूट अंतर 2 ओळींमध्ये सोडलं आणि 2 झाडांमध्ये 2.5 फूट अंतर जर सोडलं तर आपले प्रति एकरी 4,360 रोपे बसतात। शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकांची लागवड करण्याआधी आपल्याला त्याला बेसल डोस देणंसुद्धा गरजेचं आहे। मग बेसल डोस आपल्याला कशा पद्धतीनं घ्यायचा आहे? 10:26:26:50 घ्यायचं आहे, मेरोटॉप पोटॅश 15 किलो घ्यायचं आहे, युरिया आपल्याला 25 किलो घ्यायचं आहे, त्याचबरोबरीने मायक्रो न्यूट्रियंट आपल्याला 10 किलो घ्यायचे आहेत, दाणेदार ऑर्गॅनिक एन्झाईम्स हे आपल्याला 5 किलो घ्यायचं आहे आणि 100 किलो निंबोळी पेंड आपल्याला घ्यायचे। आणि या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण आपण करून 2 दिवस लागवडीच्या आधी मातीमध्ये मिसळून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाला बेसल डोस योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत उपलब्ध होईल। आपल्याला लागवड करताना काय काळजी घ्यायची आहे? लागवड करताना आपण जर मल्चिंग पेपरवरती लागवड करणार असाल तर आपल्या खतांचा बेसल डोस दिल्यानंतर आपल्या ठिबक सिंचनाच्या लॅटरल आपल्याला अंथरून घ्यायच्या, त्या अंथरून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती मल्चिंग पेपर अंथरायचं आहे। आपण जर बेडवरती लागवड करणार असाल तर रोपांची स्कॉर्चिंग किंवा मररोग टाळण्यासाठी लागवडीपूर्वी 1 दिवस व्यवस्थितरित्या रोपांची लागवड करण्यासाठी जो बेड तयार केलेला आहे तो बेड व्यवस्थितरित्या भिजून घेणं गरजेचं आहे।
आपल्याला वांग लागवडीचा योग्य हंगाम कळाला, त्याचबरोबरीने हंगामातील फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये लागवड करावी हा योग्य कालावधी सुद्धा कळाला। वाणांची निवड झाली, खतांचं व्यवस्थापन झालं म्हणजे बेसल डोस झाला, लागवड करताना काय काळजी घ्यावी हे सुद्धा आपल्याला कळालं। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वांग्यावरती कुठल्या रोग किडींचा प्रादुर्भाव होतो, वांग्यावरती रोग किडींचा प्रादुर्भाव होतो पण त्याचं व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे। कुठल्या रोग किडींचा प्रादुर्भाव होतो, प्रामुख्यानं वांगा पिकामध्ये वेगवेगळ्या 20 प्रकारच्या रोग किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो। उन्हाळी हंगामामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये लागवड झाल्यानंतर वांगा पिकामध्ये मुळकूज असेल, मुळसड असेल, करपा असेल या रोगांचा प्रामुख्यानं आपल्या वांगा पिकावरती झालेला प्रादुर्भाव दिसून येतो। आणि जर किडींच्या बाबतीत पाहायचं झालं तर आपल्या पिकावरती पांढरी माशी असेल किंवा पिवळा कोळी असेल यांचा फार मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो। मग यांचं आपल्याला नियोजन करायचं असेल, फवारण्या कुठल्या घ्यायच्यात, त्या कशा पद्धतीनं घ्यायच्यात, प्रमाण कुठलं घ्यायचं आहे, फवारण्या घेण्याचा योग्य वेळ काय, या रोग किडींचा आपल्याला प्रादुर्भाव कमी करायचा आहे, उत्पन्न वाढवायचं आहे, फळाची क्वालिटी चांगल्या पद्धतीनं करायची आहे, फळछेदकाळीचा आपल्याला व्यवस्थितरित्या बंदोबस्त करायचा आहे, फुलांचं प्रमाण वाढवायचं आहे, या सगळ्या गोष्टींची जर आपल्याला उत्तरे पाहिजे असतील तर तुम्ही आजच भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन संवादवरती क्लिक करा आणि आपल्या कृषी डॉक्टरांचा सल्ला मिळवा। ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा शेतकरी मित्रांनो। आणि अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया आपल्याला विनंती करतो, आपण चॅनल सबस्क्राईब करा। आपल्या सूचना प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पुन्हा एकदा आपल्या पिकांसाठी सुयश चिंतितो आणि आपली रजा घेतो। आपण पुढच्या भागामध्ये नक्की भेटूयात हा आशावाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद।